हेलो स्टूडेंट्स, तर आज आपण 10वीच्या सिलेबसची सुरुवात करायला जाणार आहे. पण होतं काय की 2 वर्षापासून कोरोनाच्या काळामुळं तुम्ही 8वीला देखील पास झालात आणि 9वीला देखील परीक्षा न देताच पास झालात. खूप जणांना असं वाटतं की 10वीचा सिलेबस सुरू होणार आहे, आता मी जोमानं तयारी सुरू करत, पण ती जी तयारी असते ती तुमच्या 8वी आणि 9वीच्या वर्गातल्या काही चॅप्टर्सवरती डिपेंडंट असते. मग नेमकं तो काय बेस आहे, कोणकोणत्या धड्यांशी निगडीत आता 10वीचे सिलेबस तुमचा असणार आहे, याची मी तुम्हाला माहिती ह्या व्हिडिओजद्वारे देणार. त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करत राहा. तर बघा, 10वीचा जो सिलेबस आहे तो सायन्सच्या 2 पार्टमध्ये विभागित झालेला आहे. सायन्स पार्ट 1, सायन्स पार्ट 2. सायन्स पार्ट 1 जो आहे तो फिजिक्स आणि केमिस्ट्रीशी रिलेटेड असतो, तर सायन्स पार्ट 2 हा बायोलॉजी आणि ईव्हीएस म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स याच्याशी निगडीत असतो. सायन्स पार्ट 1 आणि 2 या दोघांमध्ये पण 10-10 चॅप्टर्स म्हणजे टोटल 20 चॅप्टर्स तुम्हाला इयत्ता 10वीला शिकायचे. मग त्यापैकी आपण सायन्स पार्ट 1ची इथे सुरुवात करतोय विथ ग्रॅव्हिटेशन. हा तुमचा फर्स्ट चॅप्टर असणार आहे. मग त्याचं बेसिक जे आहे ते 8वी आणि 9वीमध्ये कोणकोणत्या पोर्शनमध्ये लपलंय, कोणता पार्ट तुम्हाला 10वीला कामाला येणार आहे, तो काय येणार आहे, त्याची काय तिथे हिस्ट्री आपल्याला गरजेची आहे, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेल. सो स्टार्ट करूया ग्रॅव्हिटेशन. बघा बाळा, ग्रॅव्हिटेशन हे नाव समोर आल्यानंतर आपल्या डोक्यात येतो सर आयझॅक न्यूटन. न्यूटन बद्दल जर बोलायचं झालं तर खूप जणांना ती हायपोथेटिकल थिअरी आठवते की ते ऍपलच्या झाडाखाली बसले, ज्या डोक्यावरती ऍपल पडला. खरं तर असं कुठल्याही प्रकारची गोष्ट घडली नाही, फक्त ती लवकर कळावी आणि ए फॉर ऍपल सगळ्यांना सोपा जावा म्हणून ही स्टोरी तिथे मांडण्यात आलेली असती. मग सर आयझॅक न्यूटन फक्त ग्रॅव्हिटी बद्दल बोलले का, तर नाही. ते मोशन बद्दल, पार्टिकल्स बद्दल, हीट बद्दल, लाईट बद्दल, अशा अनेक फेनॉमेनॉनबद्दल न्यूटनने स्वतःचं मत मांडलं होतं. मग ग्रॅव्हिटेशन हे नक्कीच त्यांच्याबद्दल शिकायचं आहे, पण जी सुरुवात आहे ती तुमच्या स्टँडर्ड 8 मध्ये लपली आहे, इन द 3rd चॅप्टर फोर्स अँड प्रेशर. बघा, फोर्स अँड प्रेशर 8वीला तुम्हाला 3rd चॅप्टर आहे. या 3rd चॅप्टर मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले क्लिअर केलंय की व्हॉट इज फोर्स. आता हा काय गरजेचा आहे, ग्रॅव्हिटेशन एक प्रकारचा फोर्सच आहे. 4 फंडामेंटल जे फोर्सेस आहेत युनिव्हर्स मधले, त्यातला सगळ्यात पहिला जो तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत शिकून घेता तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग फोर्सशी निगडीत काय महत्वाचं असतं, फोर्स इज व्हॉट, इट इज द ऍक्ट ऑफ पुल ऑर पुश टू द बॉडी. एखाद्या वस्तूला उचलायचं जरी आहे आणि ठेवायचं जरी आहे, तरी या प्रत्येक गोष्टीला जी नेसेसरी असते तो असतो फोर्स. मोशन करायला जो रिक्वायर्ड असतो तोही असतो फोर्स. मग म्हणून आपण फोर्स शिकणं गरजेचं असतं. फोर्सचे 2 प्रकार पडतात, एक असतो कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा असतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. शब्दातच आहे, कॉन्टॅक्ट फोर्स, ज्या वेळेस मोशन करताना तुम्हाला 2 ऑब्जेक्टचं कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे, टच असणं दोघांचं गरजेचं आहे, त्यांना म्हणायचं कॉन्टॅक्ट फोर्स. जसं की मस्क्युलर फोर्स, मला जर कुणाला जर धक्का जर द्यायचा तर मला इथे मसल पॉवर यूज करताना त्या बॉडीला, ऑब्जेक्टला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं असतं. बट काही फोर्सेस असे की तिथं कॉन्टॅक्ट करण्याची गरज भासत नाही. जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ही वस्तू आहे, वर फेकल्यानंतर ही खाली जाणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ह्या 2 वस्तूमध्ये कुठेही पृथ्वीमध्ये किंवा या पेनामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही आहे, बट तिथे तो फोर्स आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतो. नेक्स्ट, असा सेम टू सेम फोर्स तुम्हाला फील करायला मिळेल इन द केस ऑफ मॅग्नेटिझम. तुम्ही मॅग्नेट्स बद्दल पण इयत्ता 8वीला शिकलेत, मॅग्नेट्स गेट अट्रॅक्ट ऑर रिपेल. मग अट्रॅक्शन आणि रिपल्शन जे त्यांच्यामध्ये होतं, एक मॅग्नेट दुसऱ्याकडे अट्रॅक्ट होतो कधी रिपेल होतो, मग त्यावेळेस दोघांमधला जो फोर्स असतो तो फोर्स सुद्धा एक प्रकारचा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असतो. अशा प्रकारे 2 फोर्सेस तुम्ही बघणार, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट प्रकारचे. तर जो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघणार आहे तो आपला आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, इथपर्यंत झालं याबद्दल. नेक्स्ट, याच धड्यामध्ये तुम्हाला एक बायॉन्ड फोर्स म्हणून एक फोर्स दिलेला आहे.
आता बाय ऑन फोर्स का गरजेचा? तर काय होतं बाळांनो, तुम्हाला दहावीला एक टर्म दिलेली आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बॉडीचं मास वरती इंडिपेंडेंट असते. म्हणजे काय? तर हा एक 20 ग्रामचा पेन, हा जर मी एका अप्रोप्रिएट हाईट वरन सोडला आणि त्याच हाईट वरन सपोज मलाच मी जर जंप करायचं ठरवलं किंवा तिथून मी मुकळ खाली यायचं जर ठरवलं तर माझं वेट 72 किलोग्राम, पेनचं वेट 20 ग्राम, मग आम्हा दोघांपैकी खाली कोण पहिले पोहोचल? नक्कीच तुम्हाला वाटेलच सरच पहिले पोहोचतील, कारण वजन जास्त आहे, त्यांचं मास जास्त आहे. मग होतं काय बाळांनो, तर आपण वेटवर डिपेंडंट म्हणतो, मासवर डिपेंडंट म्हणतो. मास आणि वेट या शब्दामधला फरक सुद्धा तुम्हाला ह्या चॅप्टरच्या थर्ड सॉल्ड न्यूमरिकल मध्ये पाहायला मिळेल, जिथे त्यांनी तुम्हाला वेट आणि फोर्स हे इक्वलाइज आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याबद्दल आपण पुढे बोलूया. पण महत्वाचं होतं की दोन बॉडीचं मास वेगळं जरी असलं तरी इथे दोघांचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा सेम राहतो अशी ती कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट काय आपल्याला लवकर कळत नाही, कारण बघा हा कापड, ह्या कापडाला मी हाईट वरून टाकलं त्याला येताना जरासा तो स्लो आला, आणि ह्याच कापडाला जर मी पूर्णपणे असं गुंडाळलं तर हा कापड येताना थोडासा फास्ट आला. झालं काय, कापडाऐवजी जर तुम्ही एखादा रायटिंग पॅडचं उदाहरण घेतलं, रायटिंग पॅडला जर तुम्ही असा उभा जर घेतला, व्हर्टिकल जर घेतला आणि त्याला पाण्यामध्ये जर सोडलं तर तो डुबण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्याचे फ्लोट करण्याचे चान्सेस कमी आहेत. पण